नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे, जो व्हिडिओ आहे मॉक टेस्ट आणि ऑनलाइन एग्जाम संदर्भातला। हो मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिक्लेअर केलं की फायनल इयर स्टूडंटच्या ऑनलाइन एग्जाम ह्या दिनांक 12 जुलै 2021 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती मिळावी, विद्यार्थी ऑनलाइन एग्जामच्या बाबतीत अवेअर व्हावे यासाठी एक मॉक टेस्ट सुद्धा त्यांनी दिनांक 8 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान ठेवलेली होती। परंतु आज दिनांक 8 जुलैला ही काही मॉक टेस्ट जी होती ती मॉक टेस्ट काही त्यांनी घेतलेली नाहीये। विद्यापीठाच्या ऑथराइज वेबसाइटला त्यांनी सांगितलं आहे की 9 आणि 10 जुलैला ही मॉक टेस्ट घेतली जाणार आहे। ऑनलाइन परीक्षा किंवा मॉक टेस्ट देत असताना विद्यापीठ काय करत असतं की एक यूजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा तुमच्या रजिस्टर्ड ईमेलवर पाठवत असतं। परंतु बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर बंद झालेले असतात किंवा विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांचा नंबर दिलेला असतो किंवा विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी बंद झालेले असतात, अशा वेळी त्यांना यूजर आय डी किंवा पासवर्ड मिळत नाहीत। मग विद्यार्थ्यांपुढे प्रश्न पडतो की यूजर आय डी आणि पासवर्ड कसा मिळवायचा। तर मित्रांनो, अतिशय सोपी पद्धत आहे यूजर आय डी आणि पासवर्ड कसा मिळवायचा, कुठे तुम्हाला परीक्षेची किंवा मॉक टेस्टची लिंक येणार आहे या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आणि मॉक टेस्ट कशी द्यायची आहे याचा डेमो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। तर मित्रांनो, यूजर आय डी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरवर। या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे युनी पुणे स्टुडंट्स लॉग इन। स्टुडंट्स लॉग इन ओपन होईल, पहिल्याच ऑप्शनला आपण क्लिक करतो आहे। आता ज्याप्रमाणे तुम्ही यूजर आय डी पासवर्ड तयार करून लॉग इन बनवलं असेल तो तुम्हाला वापरायचं आहे। माझ्याकडे एका विद्यार्थ्याचं लॉग इन आय डी आहे, ईमेल आय डीने त्याने सुरुवात केली होती, तर ते आपण या ठिकाणी एंटर करूया। पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे, त्यानंतर जो कॅप्चा दिलेला असेल तोही टाकायचा आहे। हे बघा, हे स्टुडंटचं लॉग इन आलेलं आहे। आता हे बघा, वरतीच तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड त्यांनी दिलेला आहे, हाच युजर आय डी पासवर्ड तुम्ही मॉक टेस्ट आणि परीक्षा या दोघांसाठी वापरू शकता। आता आपण त्या मॉक टेस्टवर जाऊयात। जी लिंक आहे त्या लिंकलाच तुम्ही क्लिक केलं तरी चालणार आहे, डायरेक्ट तुम्ही त्या इंटरफेसला जाणार आहात परीक्षेच्या, मॉक टेस्टच्या किंवा परीक्षेच्या। जो पासवर्ड त्यांनी दिला होता तो पासवर्ड इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट ॲक्टिव टेस्ट दिलेली आहे, आता अजून टेस्ट सुरू झालेली नाही आहे। तुम्हाला या ठिकाणी कुठली तुमची टेस्ट आहे ती टेस्ट सिलेक्ट करायची आहे, तुमची फॅकल्टी कुठली, सब्जेक्ट कुठला आहे ते सगळं सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर जो काही क्वेश्चन पेपरचा सेट असेल तो क्वेश्चन पेपरचा सेट तुम्हाला दिसणार आहे। आणि मित्रांनो, पुढे त्यांनी एक टाइम टेबल पण दिलेला आहे की कुठल्या फॅकल्टीची परीक्षा कधी होणार आहे, 9, 10 या 2 दिवसांमध्ये सगळ्या या परीक्षा होणार आहेत। त्याच्याखाली त्यांनी हे पण इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत ते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।